पनवेल महापालिकेनं अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई करण्याचा बगाड उगारलाय. तळोजा गाव ते पेंदर फाटा दरम्यान अवाढव्य जाहिरात फलक उभारलं जात होतं. या ठिकाणी एकच फलक उभारण्याची परवानगी होती, मात्र दोन फलक उभारण्याचं काम सुरू होतं. याबाबतची माहिती पनवेल महापालिकेच्या अतिक्रमण विभागाला मिळताच त्यांनी या बेकायदेशीर जाहिरात फलकावर कारवाई केली आहे. तळोजा रोडच्या बाजूला शालिमार हॉटेलजवळील महामार्गालगत खासगी कंपन्यांच्या माध्यमातून जाहिरात फलक लावण्यासाठी लोखंडी सांगाडे उभारण्याचं काम सुरू होतं. लोखंडी फलक उभारण्यासाठी व जाहिरात प्रकाशित करण्यासाठी महापालिकेच्या परवानगीची आवश्यकता असते, मात्र येथे एकाच जाहिरात फलकाला महापालिकेनं परवानगी दिली होती, मात्र या ठिकाणी दोन विनापरवानगी होर्डिंग्स लावण्याचं काम चालू होतं. याची तक्रार महापालिकेला मिळाल्यानंतर कटर मशीन आणि हायड्रा मशीनच्या सहाय्यानं अतिक्रमण विभागामार्फत हे बेकायदेशीर होर्डिंग तोडण्यात आलं. यावेळी उपायुक्त कैलास गावडे, प्रभाग अधिकारी जितेंद्र मडवी, अरविंद पाटील यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.